रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा सरपंच ठकुबाई देवीदास पवार यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण नांदगाव तालुक्यातील घाटमाथेवरील बोलटानपासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषदेच्या रोहिले बुद्रुक प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने रोहिले बुद्रुक प्राथमिक शाळेतील ध्वजेचे ध्वजपूजन प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले तर रोहिले ग्रामपंचायत बोलविण्यात आले नाही राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीत म्हणून सलामी देण्यात आली यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्राथमिक शाळेत उपस्थित असलेले आर्मी मध्ये कार्यरत असलेले गावातीलच दिवंगत कैलासवासी देविदास सावळीराम पवार यांचे सुपुत्र रोहिले बुद्रुक गावचे भूमिपुत्र लक्ष्मण देवीदास पवार यांचा रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच सौ सुनंदा मुक्ताराम बागोल यांच्या हस्ते करण्यात श्रीपळीतून या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण सुनेवंशी रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई पवार उपसरपंच सुनंदा बागोल ग्रामपंचायत सदस्य रामदास सावळेराम पवार सुरेश भास्कर बागोल सोपान दत्तू गायके अंगणवाडी सेविका संगीता विकास कुलकर्णी कार्यकर्त्या इंदुबाई कारबरी पवार इंदिरा संजय पवार बाबासाहेब तुकाराम अरबूज चंद्रकांत आसाराम बागुल रवींद्र यादव बागुल रवींद्र अशोक गायके वाल्मिक गायके व वा ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यस ट्वेंटी फोर मराठीसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव